निवडणूक आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवत असताना आणि लक्षवेधी स्पर्धा प्रत्येक हंगामामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते आणि तोच एमसीआय ट्रिपल पण लागले एक टीम खेळताना पाहायला मिळते. हा सकाळच्या सत्रामध्ये बी टी अंतर खेळताना पाहायला मिळाले. अनफॉर्च्युनेटली आपण पाहिले होते नक्की स्पर्धावरच्या छायामध्ये घटना पाहायला मिळाले, परंतु एक टीम पाहायला मिळते आणि तगडी टीम आहे. तक्त्यावर मत्तमदार बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो आणि ज्याप्रमाणे आझाद या खेळाडूचा जरा विचार करायचा झाला तर कम्मालीचा खेळाडू आहे आणि ज्याप्रमाणे कम्मालीचा खेळ सांगून नाहीये पण नुसतं तो करून सुद्धा दाखवतोय. दुसऱ्या बाजूने देवदास डेव्हिड आपण पाहिला तर आक्रमक तेच दुसरा नाव म्हणजे आपण पाहिलं तर देवदास मानरेंद्र पाटलांच्या षटकाला होती सुरुवात. चला मैदानाच्या आतमध्ये कोण तुम्ही मार्क करा बुऱ्या पहिलाच बॉल आणि बिग विकेट बिग ब्लो आझाद वर्दी. कदाचित आझादीने खेळ करेल असं वाटलं होतं परंतु पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर विकेटचा पतन त्याला पाहायला मिळाला आणि ते पाहिले आपण तर सुरुवात एम साय ट्रिपल फोर नागले ए या टीमची आपण पाहिली तर विकेट न झालाय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथे एकूणतरी विकेट मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना मिळवली गेली आहे. आता पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये निद्दाटर तुलसीदास यांनी सातत्याने आपण भविष्यात चर्चेत असणारे डान्सिंग बॉईज म्हणून आपण त्यांना सातत्याने ओळखले गेले तुलसीदास बीच. परंतु ज्याप्रमाणे लेफ्टी आहेत आणि लेफ्टी मात्र आपण पाहू शकतो तर ज्याप्रमाणे एकंदरीत तर तुलसीदास बीच आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी लेफ्टी राईट येत आणि पण त्यांच्यासाठी प्रत्येक चौकार षटकारांसाठी अक्षदीप यांच्या माध्यमातून 100 पैसा कॅश पाहिजे तुलसीदास साठी. आणि अव्वलला इनफील्डला क्लिअर करणारा फटका बाळामध्ये रुपेश बॅकअप करतील का या स्टॅफिनेटने बॅकअप. परंतु ज्याप्रमाणे तुलसीदास यांच्याकडे आपण पाहिल्याची क्षमता आहे चतुराई आहे हुशार आहे आणि सगळ्या काही आहे चालक खेळाडू आहे हुशार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या तर धाव फळक थांबू देणार नाही आहे. डेफिनेटली आपण बघा अक्षय बीजांच्या माध्यमातून चौकार षटकारासाठी 100 पारितोषिक आहे तुलसीदास साठी. परंतु आपण पाहिलं की या बनवला फायदा कशामध्ये आपण पाहू शकतो फायदा देण्यामध्ये दावा आपण आता फायदा होईल आणि स्वतः सुद्धा फायदा होईल. या बनवला इम्प्रोवाइज क्रिकेट कट सफाट का अपर कट चेंडू चाललाय थेट डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा पार आणि यस पाहायला मिळते तुलसीदासच्या बॅट मधून शानदार दमदार दर्जेदार वजनदार चौकार चार धावा. बॅट कुठला आपण राहिला वाट पाहून वाट लावली आहे चेंडूची आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर आपल्या टीम साठी महत्वपूर्ण ज्या प्रमाणे वन डाऊनचा जो क्रम आपण पाहिली आहे ना तो सतवला गेला आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की तुलसीदास यांची उंची आपण बघितली तितकी नाही आहे परंतु टेनिस क्रिकेट आपण म्हणा की मग लेबर क्रिकेट म्हणा कारण की कमी उंचीचे खेळाडू आपण पाहिली आहे. प्रभू कोणत्या गाडीचा आरसा आहे आरसा त्रासदायक ठरतोय प्लीज सहकार्य करा. फोर व्हीलर डबल लीग ला पण अडथळा होता तर निर्माण नक्कीच दूर केला गेला. पुन्हा एकदा बॅकफुट लाईन फिल्डच्या डोक्यावरून न जाकत बरा शॉट पडला केला जातो परंतु चेंडू चाललाय 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 थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा मिळतील चार सल्लक झा दुसरे चौकार. एकंदरीत ज्याप्रमाणे आपण राहतो की चौकार षटकारासाठी पारितोषिक आहेत आणि दोन चौकार लगावले सुद्धा तुलसीदास यांनी आणि ज्याप्रमाणे आपण पाहतो की विकेटचं जे दडपण आलं होतं ना ते विकेटचं दडपण आलं होतं ते आता मात्र आपण पाहिलं ना तर एकंदरीत फेकला गेला कारण की जे रिलीज केलं गेलं दडपण फ्रेशर आलं होतं आझादचा आणि नक्कीच आपण पाहू शकतो की इथून चांगला टेक्निकल आपण पाहू शकतो तर क्रिकेटिंग शॉट मात्र खेळला गेले.
या वेळेला पाहायला मिळतो. बागपतला पण एकदा कट शॉट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेस टायमिंग मात्र तितकं झालं नाही. प्रॉपर कनेक्शन बॅट आणि चेंडूंमध्ये मिळलं आपलं तर झालं नाही. त्यातल्या ज्या षटकामध्ये चेंडू फेकून झाले होते आतापर्यंत पण पाहिले तर बुऱ्या त्या माध्यमातून अजून पाहिलं तर 5 आणि 10 आतापर्यंत खर्च केला. अजून तर पाहिलं तर 10 बुऱ्या पण पाहिलं तर या स्पॅलमध्ये अजून पाहिलं तर थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतो, परंतु एक चेंडू शिल्लक आहे त्यातल्या षटकामध्ये. नागपूरला पुन्हा एकदा इंटर द गॅप मध्ये डीप मध्ये कव्हर मध्ये फिल्डर आहे, परंतु फिल्डरला दिलेला चकवा, परंतु अंतिम ज्या क्षणाला मात्र चेंडू थोडासा स्लो झाला, परंतु त्यानंतर आला तर या वेळेला 3 धावे मात्र इथं पाहायला मिळतील. आतापर्यंत अजून राहिला तर 3 धावांचे धाव फळक एकंदर 13 घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळतो. पहिला बॉल आपला विकेट होता, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की तुलसीदासने कमालीची फलंदाजी करत असताना आपल्या टीमचा आपण राहिला तर बेडा पार केला आणि एकोणतरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकदा 13 स्थितीमध्ये नेऊन ठेवला गेला. टीम मेंटेन कमी करा, जास्त वेळ खर्च होणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या, प्लीज रिक्वेस्ट असणार आहे. कारण की आज पहिल्या दिवसामध्ये ऑलरेडी आपण लेट झालो आणि त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नका, ही रिक्वेस्ट करेल. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गाजवी चषक गाजवी स्पोर्ट्स शिलोतर आयोजित स्पर्धा पाहायला मिळते. आज पोमनच्या मैदानावर एकोणतरी विश्लेषण करायचं झालं ना तर पहिल्या षटकामध्ये आलेला 13 धावा तुलसीदास त्याने आपल्या टीमचा जर विचार करायचा झाला तर अतिशय अतिशय चांगला फायदा करून दिला. परंतु देवीदास या खेळाडूला आपण पाहिल्यानंतर त्याला आतापर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. 2 बंदे आहेत मैदानाच्या आतामध्ये आणि या 2 बंदेच्या माध्यमातून आपण बघितलं तर च्या प्रमाणे कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी गरजेचं आहे. कारण की आझाद वळवी आपण पाहिला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू या सीझनमध्ये चांगला क्रिकेट सुद्धा खेळला गेलाय, परंतु आपण पाहू शकतो की आज त्याच्याकडे एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी होती. कारण की आज म्हणजे ज्याप्रमाणे वसतनिक आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर विचार करायचा तर हंगामच्या एंडिंगच्या स्पर्धा म्हणजे इथून शेवट मात्र सुरुवात तितकी चांगली झाली नाही, परंतु गोल करण्याची संधी आपण पाहिली तर आज या संघांच्या समोर थेट मात्र धावून आलेली आहे. वरिया महेश गोलंदाजी मारकर आपल्याला पाहायला मिळतो. महेश पवार पवारचा पॉवर मात्र इथे दाखवला जाईल का तुलसीदास आपली जातात त्याला जास्त वेळ जातोय. यावेळेला लेफ्ट ड्राईव्ह इन दी एअर फिल्डर इन मिड बट यावेळेला सेफ लाईन वगैरे पाहायला मिळतोय. चेंडूने दिशा मात्र पकडले गेले पाठलाग गेला जातो चेंडूचा. तत्पूर्वी आपण पाहिलं चेंडूला उचलला जाईल फेकला जाईल. तत्पूर्वी आपण पाहतो इट इज अ 3 धावा. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की दुपारचं सत्र टाकलं गेलं 2 वाजले आणि ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट होतं आणि रिक्वेस्ट अशी आहे की खेळाडूला पाण्याची गरज लागणार आहे, त्यामुळे आपण पाणी रेडी ठेवायचं आहे. कारण की 2 षटकांच्या मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाणी सुद्धा पुरवलं जाईल. कारण की प्रत्येक संघाला मी रिक्वेस्ट करेन, प्रत्येक संघाची जबाबदारी असणार आहे. कारण की आपल्या खेळाडूला पाण्याची गरज लागणार आहे, तर ते पाणी रेडी ठेवायचं आहे. आणि जेव्हा अंपायर इशारा देतील तेव्हा नक्कीच पाणी मात्र आपण नगराच्या आतमध्ये पोहोचवायचं आहे. कारण की नो डाऊट अबाउट इट, कारण की पाण्याची गरज लागणारच आहे. लेफ्टी बॅट्समन आपण पाहिलं तर देवदास हेच थोडस मी सुद्धा आपण बघितलं की थोडस चुकीचं ठरलं होतं. कारण की लेफ्टी आपण पाहिलं होतं तर तुलसीदासला मी सांगितलं होतं पण देवीदास लेफ्टी आहे आणि नुसता लेफ्टी नाही आहे तर देवीदास डेव्हिड वॉर्नर डेव्हिड मिलर आणि किलर मिलरचा रोल आक्रमक करू शकतोय धारण करू शकतोय. ओ या वेळेला अक्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर सर्वेष्टांवर आणि त्रिफला उद्ध्वस्त केला जातो पहिल्याच बॉलवर क्लीन बॉल्ड. विकेटचं पतन होताना पाहिला मी याला आणि हा दुसरा मोठा झटका ओम साई ट्रिपल फोर नागले या टीमला मात्र दिला जातोय. नितीन राऊत मैदानाच्या आतमध्ये आले आहेत, परंतु ज्या अनुक्रमे आपण पाहिलं की 1 मॅन मात्र आपण बघितलं की ज्याप्रमाणे तुलसीदास बीज आपण पाहिलं तर एका बाजूने चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात, परंतु त्याला साथ देण्यासाठी मात्र दुसरा कोणतं बॅटर आपण पाहिला
आता आपण पहिले ओपनिंगची जोडी आपण पाहिली आहे, तर दोन्ही खेळाडू मात्र परतले गेलेत. ओपनिंगचे दोन्ही खेळाडू मात्र आपण पाहिले की डगआउटच्या दिशेने मात्र परतले गेल्यानंतर आपण पाहू शकतो. तर इथे आता तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर तुलसीदासने एक तो रोल हवा होता ना आपल्या टीमला. म्हणजे एक प्रत्येक खेळाडूसाठी आपला रोल असतो ना प्रत्येक कर्णधाराने दिलेला, तो मात्र तुलसीदासने मात्र निभावला गेला. आता चौथ्या क्रमांकाचा रोल आपण बघितल्यानंतर सातत्याने भारतीय टीमसाठी आपण बघितला तर के एल राहुल या खेळाडूला मात्र निभावताना आपण पाहिले गेले. आणि नुसता रोल निभावला नाहीये तर मैदानाच्या वेळेस तितका वेळ देऊन तितका त्या वेळेला शतक मात्र कम्प्लीट केलं. म्हणजे यावेळेला शतक नाहीये परंतु एक चांगला इंटेल, कारण की मोठा दावा नाहीये परंतु पार्टनरशिपची गरज आहे. हा चेंडू मात्र पाहावा लागेल. बस दाबून केला एक वाईट बॉलचा इशारा, दोन अंपायर आपण राहिला. उजवा चंदूमिकेत ललित भोवरे याला पाहिला, आपण नक्कीच स्ट्राईक पंचांच्या भूमिकेत. त्याचनंतर आपण राहिला स्पर्धक पंचांच्या भूमिकेत आपण पाहिला, तर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. विचे अजयने सुद्धा आपण बघितलं की नक्कीच चांगली अंपायरची भूमिका केली आहे आणि दोन अंपायर्स ऑफिशियल आहेत परंतु या वेळेला लेफ्ट डेट परंतु जिथे आपण पाहिलं फिल्डरला निवडलंय मात्र आपण पाहिलं तर झेल मात्र कलेक्ट केला जात आहे आणि विकेटचा पतन. आतापर्यंत जे तीन फलंदाज बाद झाले तीनही फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. म्हणजे एकमेव सक्सेस फलंदाज आपण पाहतोय की तुलसीदास आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला साथ देणारा कोणी खेळाडू या टीम मध्ये आहे की नाहीये. कारण की आपण पाहू शकतो की कुठेतरी त्या सोच एक तंत्र म्हणजे टेक्निकली आपण पाहू शकतो की एक विचार करण्यासारखी गोष्ट असेल, कारण की तुलसीदास सारखा खेळाडू जर चांगल्या टच मध्ये आहे तर त्याला स्ट्राईक कशी नाही आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा मात्र आपण पाहिला तर विचार न करता आपण पाहिला ना तर मोठे फटक्यांवर आपण पाहिलं तर जास्त विश्वास ठेवला जात आहे. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला जास्त असतं आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो, कारण की आझादने सुद्धा आपण पाहिला तर पहिल्या बॉलवर मोठा, त्यानंतर एकदाचा विचार करायचा झाला तर शटल होऊन फाईन लेग बॅट्समन ऑफ द विकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता ते आपण बघितला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजेच आपण बघितला की लॉंगच्या दिशेने कॅच मात्र सुटवला गेला नितन. आता मैदानाच्या आतमध्ये दिनेश शरद अनुमानित आपण बघितलं तर दिनेशला आता मात्र फलंदाजीचा मात्र क्रम मात्र मिळाला, परंतु ज्या प्रमाणे फलंदाजीमध्ये चांगलं तंत्र अवगत करावं लागेल. टेक्निकली चांगलं क्रिकेट पार्टनरशिपची गरज आहे. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पहिले तीन धाबा कोणत्या पहिल्या इथे पाहावं लागणार आहे, इथे पाहावं लागणार आहे की नक्कीच ज्या प्रमाणे स्ट्राईक या मात्र रोटेट कशी ना कशी झाली आहे. धावा कशा असतील अंपायर्स, अंपायर्स या धावा बॅटच्या असतील की लेग बॉलच्या असतील. बॅट यस डेफिनेटली आपण पाहतो की बॅटला स्पर्श केला होता आणि ललित बरोबर आहे का मुख्य पंचांच्या भूमिकेत. भरपूर 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 वाट पाहिली गेली होती, व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतो. आणि ज्यावेळी आपण बघू शकतो की तुलसीदास हे सुद्धा विचार करत होते की डबल माइंड मध्ये मारू की सोडू, कदाचित आपण बघू शकतो मारला असता तर नक्की चांगला शॉट, तर कदाचित चार धावा पर्यंत सोडण्यामध्ये आपण बघितलं तर एक धाव मिळाले तर पाहावं लागणार आहे. टाकफुटला पंच केला जात आहे, टॅप केला गेला होता मिसफील झालाय, बॅकअप मात्र मिळेल का नाही नाही नाही. आणि एकंदरीत आपण पाहिला तर चौकार मात्र नशिबाचे साथ मात्र पाहायला मिळते. एकंदरीत आपण येऊ शकतो की अक्षय यांच्या बाबतीत मात्र बोललो चौकारांसाठी छटकारांसाठी परदेशी काय आणि त्या प्रकारे चौकार येतात ते सुद्धा खुश होतात की नक्की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो आपल्या खेळाडूला नक्कीच आपण पाहू शकतो जे आपण पाहू शकतो की सपोर्ट मात्र मी इथे, कारण की एकंदरीत आपण पाहू शकतो की आपला आवडता खेळाडू असतो सातत्यानं आपण पाहू शकतो आपल्यासाठी काही ना काही स्पेशल असतं आणि त्याच्यासाठी आपण पाहतो स्पेशल पारितोषिक आहे. आणि ते मात्र आपण मध्ये प्राप्त केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा गुड स्माइल पाहायला मी इथे. वाईट बॉलला इशारा मात्र जरूर येताना पाहायला मिळेला, नो बॉल आहे. एकंदर ज्या प्रमाणे आपण पाहू शकतो की इथे नो बॉलचा इशारा त्याला पाहायला गेला, ओव्हर स्टेप केला गेला. फ्रीडचा बॉल असेल या वेळेला पाहावं लागणार आहे. वाईड आहे, वाईड आहे म्हणजेच आपण पाहतो की फ्रीड कंटिन्यू असणार आहे.
ज्या परिणामावर जाऊ शकतो ना, तुला जर तेच म्हणले की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट भरपूर काय मोठ्यावाला मजेदार आणि टेस्टी तडका देत आहे. तडका दिला जाईल का त्या तडक्या वर मात्र ते मिळू शकते लगायला जाईल का तडका लगावण्याचा प्रयत्न मात्र टापेच्या फाईन लेग बाला मेदारी चेंडू कदाचित कदाचित आणि यस डेफिनेटली अबाउट इट इज साइड इज अ फोर रन्स चार धावा आणि आतापर्यंत आपण पाहिली तर वन मॅन शो धाव फळक आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 घरामध्ये पोहोचला गेलाय. पहा ज्यापर्यंत आतापर्यंत चार चौकार तुळशीदासच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहिलं तर षटकाचा जर विचार करायचा आहे तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा म्हणजे आतापर्यंत 2 षटक झाली आहेत. 2 षटक बाकी आहेत. कदाचित आज आपण जाऊ शकतो जर तुळशीदासने ठरवलं तर आज मात्र आपण जाऊ शकतो की 10 चौकार सुद्धा लगावतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर गरज असेल पाण्याची तर मी रिक्वेस्ट करतो पाणी घेऊन जाऊ. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे डेफिनेटली अबाउट डिटेल्स आपण जाऊ शकतो. पाण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये प्लीज पाणी घेऊन जा. आणि प्रत्येक टीमला सुद्धा मी सूचना हीच दिली होती की आपण पाणी रेडी ठेवायचं आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा खेळणं पाण्याची गरज लागेल तेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. आपण राहू शकतो की ज्याप्रमाणे थोडस मिस कॅल्क्युलेशन आणि ते मात्र दुरुस्त केलं गेलं. 29 धावा फलकावर पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे एक धाव मात्र काउंट केली नव्हती आणि नक्कीच काउंट केल्यानंतर टोटल आपण पाहतो 29 घरामध्ये रुपेश मुकडे गोलंदाजी मार करताना पाहायला मिळतील. च्या प्रमाणे आपण पाहू शकतो की पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहू शकतो 3 विकेट आपण पाहू शकतो जिथे गमावलं. परंतु आपण पाहिलं नाही की देवी दासने मात्र आपण पाहू शकतो त्या विकेटची कमतरता मात्र जाणू दिली नाहीये. चांगली गोल फलंदाजी केली आहे आणि 29 आपण पाहू शकतो. तुळशीदासने आपण पाहिलं तर ज्या प्रमाणे खेळ केला गेला अतिशय चांगला. 29 चौकार लागले होते. 400 रुपये लागू झाली यात. आणखी नट लगावलं तर तरी ते नट आता वडीला फटका देत आहे. दादा किती घेतला जात तुला फटक्यावर पाहावं लागणार आहे. या सेटीचा डेफिनेटली आपण पाहत आहे तोंड दाबा. 31 धाव फळक 31 घरामध्ये पोहोचला गेलाय. आपण पाहतो गादी चषक गादी स्पोर्ट शिल्लक एच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळते. आणि एक छान स्वरूप या स्पर्धेला आपण पाहतो की ज्या आकर्षणच्या ट्रॉफीज पाहायला मिळतात त्याचे चांगले कार्य आपण पाहायला मिळते. नक्कीच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. या वेळेला पाहतो आपण शॉर्ट आर्म पोल होता. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फटका पाहायला मिळेल. 4 धावांचा फटका. एकंदरीत डेफिनेटली 4 धावा देऊन जाईल आमचा ट्रिपल फेल लागले या संघाला. यस फिल्डर आपण या मैदानाच्या आतमध्ये या फिल्डर सर रिक्वेस्ट करेन की मैदानाच्या आतमध्ये या चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. एकंदरीत ज्या प्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर इथून जी पार्टनरशिपची गरज आहे ना हलकीशी आणि छोटीशी आता पार्टनरशिप ती येताना पाहायला मी येते. आणि त्या पार्टनरशिपच्या मुळे आपण पाहू शकतो ना की ओमसाई 444 नागली टीम आपण पाहिली आहे ना तर आता संतुष्ट असणार आहे. कारण की 3 विकेट मी थोडस मायूस चौर जायला होते. कारण की आझादच्या पहिलीच बॉलवर विकेट आली होती. त्या विकेट ने आपण पाहू शकतो नकीच शांतता पसरली. त्याचप्रमाणे आपण बघितलं की दिविताची विकेट आली. त्याने सुद्धा आपण बघितलं की थोडस आपण मिळू शकतो चेहरे माहीत झाले. परंतु नितीन चेहरे बाद झाला तेव्हा नक्कीच नाराजगी अशी दिसून आले की आता आपण प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर कुठे ना कुठे अडचणीमध्ये आहोत. परंतु त्या अडचणीवर मात करणारी एक आपण पाहिली एक झकास आणि खास पारी मात्र तिथे तुळशीदासने पेश केल्या. त्याला 7 मध्ये तितकी दिली जाते. एकी मारा लेकिन सॉलिड मारा आणि नक्कीच आपण पाहतो तो मारला दिनेश मैदानाच्या आतमध्ये कडक सिक्सर.
हा शानदार पाहिला मी तर फटका आपण पाहिला तर दिनेशने मात्र लगावला पार्टनरशिप हा कारण की कबड पासून आपण पाहिलं की तुलसीदास कडूनच अपेक्षा करत होते परंतु या बळीला दिनेशने सुद्धा आपण पाहू शकतो की माझ्यामध्ये सुद्धा क्षमता मी सुद्धा चांगलं बॅटिंग करू शकतो आणि त्याने दाखवून दिला गेला खास ड्राईव्ह केला गेला होता दुसऱ्याचा काल दावा 43 घरामध्ये धाव फळक पोहोचला गेला 43 रन्स चेंडू फेकून झाले होते 4-2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत आणि ज्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो ना की एक हाय स्कोर हाय स्कोरच्या दिशेने मात्र आपण बघतो एम साईड ट्रिपल पण मागले एक टीम जाताना पाहायला मिळेल ऑन साईडला आपण आहोत लेफ्ट हँड ड्राईव्ह हवेत आहे परंतु या ओव्हरला मात्र आपण पाहू शकतो फटका मात्र हवेच्या विरोधात होता तो मात्र जाण्यापासून रोखला गेला आणि गुड क्वालिटी ऑफ द कॅच पाहायला मिळाली आणि विकेट सपाटन परंतु दिनेश ने आपल्या बॅटिंग मध्ये चौकार षटकार लगावत योगदान दिलं गेलं 39 चांगला 15 धावा त्याने जोडला गेला आपल्या टीम साठी प्रकाश वळवी आपण पाहतोय सातत्याने एम साई ट्रिपल फोर नागले एकटींचा जर विचार करायचा झाला तर एम साई ट्रिपल फोर नागले ग्रुपचे आपण बघितलं तर महत्वपूर्ण आपण बघितलं तर मेंबर्स म्हणजे नक्कीच आणि पिंडा दादाचे आपण बघितलं तर जीव लग म्हणजेच आपण पाहतोय प्रकाश वळवी याला पाहतोय आणि तेच दाखल झाले आता असं नाहीये की ज्याप्रमाणे थोडेसे लेट आलेत मात्र आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये थेट आलेत हे दाखवून देऊ शकतोय प्रकाशकडे सध्या खेळ आहे परंतु सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो की क्रमांक आपण पाहिला तर 6 वर आले आहेत आपल्या टीम साठी नक्कीच बॅटिंग मध्ये नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतील शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील आपण पाहायला मिळत ऑफस्टिनच्या भरपूर बाहेर पाहायला मिळतोय एक्स्ट्रा धाव मिळत आहे फलक एक्स्ट्रा ने पुढे सरकला जातो एकोणतरी फलकावर आपण पाहतो 46 धावा आणि एकोणतरी ज्या प्रमाणे आपण पाहिला की धाव फलक उच्चांक म्हणजे या स्पर्धेचा उच्चांक मात्र आपण पाहिला तर होताना पाहायला मिळतोय ऑन साईडला लेफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतोय फिल्डर आले पर्यंत आपण पाहिले की चेंडूला फील्ड केलं गेलं एका बाजूने आपण पाहू शकतोय की काय घडलं गेलं होतं तर नक्कीच आपण पाहिलं तर तुलसीदास ने दुसऱ्या बॅटमध्ये राहिले तर नक्कीच स्ट्राईक मात्र नक्कीच सोडले गेले होते आणि आपण भविष्याची धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि डेफिनेटली अबाउट इट आपल्याला पाहायला मिळाला एकोणतरीत आपण पाहू शकतो की ते 2 धावा मिळाल्या बॉल फुटला गेला म्हणजे डेड बॉलचा इशारा असेल एकोणतरी पाहतो आपण तर पुन्हा एकदा मात्र डेड बॉल असेल म्हणजेच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू मात्र फेकावा लागेल शेवटचा असलेला चेंडू कारण की या वेळेला आपण पाहू शकतो की बॉल फुटला डेड बॉलचा इशारा पुन्हा एकदा खेळासाठी सज्ज करत आला मी तर अपील या बळीला पाहावं लागेल आणि अपील मात्र पकडली जाते आणि पंचांचा इशारा इट इज आउट ज्याप्रमाणे पहा डेड बॉल आला त्यानंतर आपण बघतो की काही परिवर्तन घडलं गेलं तर एकोणतरीत आपण पाहू शकतो की इथे या फलंदाज मात्र एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात बाजाने पाहायला मिळाला आणि एकोणतरी 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला 3 षटकाच्या समाप्ती मात्र फलकावर आपण पाहतोय 46 धावा टीम मीटिंग कमी करा लगेच आपण जातो गेमला ऑन करा सध्या तरी आपण पाहू शकतो की 3 षटकामध्ये ज्या प्रमाणे धावा आलेल्या 46 पाहायला मिळतात शेवटचं आणि अंतिमचा मात्र आपण पाहू शकतो षटक असणार आहे आणि नक्कीच षटकामध्ये ज्या अनुषंगाने आपण पाहिला ना तर जास्तीत जास्त धावा इथे अर्जित करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल जास्त किती धावा मात्र इथून जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय याच्या अनुक्रमे आपण पाहू शकतो की महत्वपूर्ण आपण पाहिजे तर
आपल्या टीम ची जबाबदारी असणार आहे. डेड बॉल काय आपण पाहू शकतो की अंपायर जाब बनवला. आपण पाहते अंपायर इट इज अ डेड बॉल असेल, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की प्रकाश आपण पाहिला होता की एलबीजी डब्ल्यूच्या स्वरूपात मात्र बॅट झाला होता आणि त्याच अनुसंगाने आपण पाहू शकतोय. तर स्ट्राईक मात्र एकोणतीस बरोबर आहे, कारण की ज्याप्रमाणे शेवटचा ओव्हरचा एकोणतीस शेवटचा बॉल होता त्यामुळे आपण पाहू शकतो की ते सिक्सर असणार आहे. त्याप्रमाणे आपण पाहू शकतो सिक्सर वगैरे पाहायला मिळाला. एकोणतरी जर विश्लेषण करायचं झालं तर सिक्सर आला होता आणि एकोणतरी तिथून धाव फरक मात्र पुढे सरताना पाहायला मिळाला. ज्या अनुक्रमाने आपण पाहिलं देवीदास तुलसीदास आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सिक्सर पण मारलाय मात्र ज्याप्रमाणे अक्षयने लावलेले पारितोषिक आपण मला जास्त मनावर घेतले आणि एकंदरीत आतापर्यंत 500 रुपये पटकावले आहेत, कारण की 4 चौकार आणि 1 षटकार आणि 1 करकरीत नोट मात्र आपल्या नावावर सुद्धा केले आहे. डेफिनेटली कदाचित आणखी काही वाढवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. कटचा फटका पाहायला मिळतो एकंदरीत पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या, 2 धावांच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाही. धाव फरक पोहतो पण 52 धावा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो 52 रन्स. सुंदर बॅटिंग मात्र एका बाजूने केली आणि कॉन्ट्रीब्युशन मध्ये आपण बघितलं तर तुलसीदास किती धावांच आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते राजेश भोर. आपण पाहतो या स्लॅगरच्या षटक फेकत असताना स्वागत जरूर आपण पाहिलं की षटकराच्या साहिने मात्र केलं गेलं, परंतु त्याप्रमाणे आपण पाहिलं की उर्वरित तर 2 चेंडू दाटतात नंतर दुहेरतात नंतर दाट आपण पाहिलं शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. एक बिग वाला फिनिश आपल्याला बॅटची कडा पाहायला मिळते आणि यस इथे पाहायला मिळते नॉन स्टॉपच्या दिशेनं. यस डेफिनेटली मात्र मिळतील 4 धावा आणि 4 धावांची धाव फडक आपण पाहिला तर थेट पोहोचलं गेलं 56 घरामध्ये. आत्ता 56 आपण पाहू शकतोय आणि ज्यामध्ये 5 चौकार 1 षटकार तुलसीदास यांची पारी पाहायला मिळाले. वन मॅन शो मात्र आपल्याला पाहायला मिळाले. दमदार मात्र 36 धावांची जी खेळ आपल्याला पाहायला मिळाली दर्जेदार खेळ पाहायला मिळाली. त्याच खेळच्या जर आपण पाहिलं तर एक मोठा मला टोटल आपण पाहिलं तर मार्च मध्ये आपण पाहिलं सेट केला गेलाय. नाही आपण नक्कीच या दुसऱ्या इनिंग कडे कशा पद्धतीने मात्र खेळ केला जाय प्रत्यक्षात क्रिकेट खेळाचा प्रयत्न.